जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मित्रांनो आपण बघत शिव शिवछत्रपती या राजे यांचा इतिहास आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन याची आपण माहिती बघत असताना याचा अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत प्रकरण दहापर्यंत अभ्यास केला प्रकरण दहामध्ये आपण बघितलं पावनखिंडीमध्ये झालेली लढाई त्यामध्ये स्वामीनिष्ठपणा दाखवलेला बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली फक्त ती स्वराज्यासाठी पुढे बघूया मित्रांनो आपण अकराव्या प्रकरणामध्ये शैस्ते खानाची फजित बघा शैस्ते खानाची स्वॉरी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायापुढे त्याचे काही चाले ना त्याच्या प्रत्येक सरदारला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायाशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काही काळ दक्षिणची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलाकडे वळाले मुघलाच्या स्वारींनी महाराष्ट्राची धूळ धान उडाली त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलकावर स्वा शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा शैिश्ते खान याला शिवरायावर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते शेकडो उंट हत्ती आणि तोफखाना होते शिरवळ शिवापूर शासवड अशी गावे घेत घेत शैिस्ते खान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपळत भीम थाडी तटावर बसणारे चटणी भाकर खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने द्वारी डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाई मराठ्याच्या गणिमेकाव्यामुळे शैस्ते खानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला त्याच्यानंतर बघा फिरंगोजी नरसावा मग शैशते खान पुण्याकडे वळाला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मुदुमकीने शैस्ते खानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शैस्ते खाना तो खानापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शर्य शोऱ्यावर शैश्स्ते खान खुश झाला त्याने बादशाहीची चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही लालमहाल शाहिस्ते खान पुण्यात शैस्ते खान पुण्यात आला त्याने शिवरायाच्या लालमहात मुक्काम ठोकला त्याच्या फौजने लाल महालाभोवती तट दिला एक वर्ष गेले दोन वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हले ना उलट तो अधूनमधून आपली फौज भोवताळच्या मुलाखात पाठवी रैतेच्या गुरे ओढून आणि शेतीची नाचधूस करी अशा रीतीने त्याने पुण्यातील भोवतालचा मुलक उद्ध्वस्त केला बघा शिवरायांचा धाडशी बेत काय होता शैजते खानाची खोड मोडायचीच असे शिवरायाने ठरवले खान लाल महालात बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दल्या दालने खिडक्या दारे वाटा चोर वाटा याची शे शिवरायांना सारी माहिती काही माहिती होती शिवाय शिवराया हुशार हेर गोट्या शिरले होतेच खुद्द शिस्त्या खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडशी बेत होता हा महाला शिवरायाला मुंगील मा महाला शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महाला भोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यार बंद मराठ्यांना गावात यायला शैस्ते खानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निराधार एकदा झाला म्हणजेच झाला शिवरायाने दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज जळत होत्या शेकडो स्त्रीपुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यात कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वराती शिरले वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसून झाली शिवराय आणि त्याची मा त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शईस्ते खान गाड झोपला होता आता बघा शैस्ते खानची खोड कशी मोडली वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले त्यांचा स्वतःचा वाडा तो त्यांनी त्यांचा काना कोपरा माहीत होता खानाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावणाला शिवरायाने त्याला जागीच ठार केले त्यांना वाटले शैस्ते खाना असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्याच्या त्यांनी समशेर उपसली खानाच्या घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे बाहेर पळू लागले शिवराय त्याच्या पाठीमागमाग धावले शैत्य खाण खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायाने त्यांच्यावर वार केला खानाचे तीन बोटी कापल्या गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकडा असे मुद्दाम फसवण्यासाठी मन शिवराय आणि त्यांचे माणसे ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे मात्र रात्रभर शिवरायांना शोधतच राहिली शैस्ते खानाने तर हाय खालीच आज बोठी तुटली उद्या आपले श्री शिवाजी कापून नेला अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर रागला तो शैस्ते खानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सद्धेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊ आले तोफा तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला